नमस्कार आज रविवार चोवीस जुलै दोन हजार बावीस लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर पाहूयात आजचा पेपर हा जीएस टू च्या प्रामुख्याने न्यायालय याविषयी खूप महत्वाच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आहे म्हणजे राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल देण्यात आलं संसदेमार्फत ओके कारण संसदेचा ते एक अविभाज्य घटक म्हणून आपल्याला ओळखता येतो ज्या पद्धतीने संसद जर पाहिलं ही संसद त्याचे दोन घटक आहेत म्हणजे एक लोकसभा दुसरा राज्यसभा व तृतीय घटक म्हणून राष्ट्रपती यांना ओळखला जातो कारण तुमचं जे बिल आहे लोकसभेमध्ये केलेलं पारित ते राष्ट्र सॉरी राज्यसभेमध्ये पारित करावं लागेल व इथून पारित झाल्यानंतर ते इथं जातं म्हणजे या तिन्ही घटकातून गेल्यानंतरच एखादा कायदा वगैरे तयार होत असतो ओके हा कायदा अशा पद्धतीने बनतो म्हणजे संसद संसदेमध्ये म्हणजे प्रामुख्याने राज्यसभेमध्ये कायदा मांडता येईल किंवा लोकसभेमध्ये ओके मग एका या जर सभागृहात मांडण्यात आलं तर त्याला इकडे जावे लागेल व इकडून राष्ट्रपतीकडे किंवा इथे जर मांडण्यात आलं कायदा तर इकडून इकडे म्हणजे बिल मग त्यानंतर इकडून इकडे गेल्यानंतर इथे स्वाक्षरी होते राष्ट्रपतीची व तेव्हा बिलच कायद्यामध्ये रूपांतर वगैरे होत असतं व तेव्हा कायदा देशभरामध्ये लागू होत असतो अशी आपल्याला नियमावली वगैरे देण्यात आहे म्हणजे संविधानामध्ये अशा पद्धतीची नियमावली आहे त्यामुळे राष्ट्रपती हे काय आहे ते संसदेचे अविभाज्य घटक पण आपण म्हणून ओळखलं जातो मग त्यामुळे संसद भवनामध्ये त्यांना जो फेअरवेल आहे ते देण्यात आलं म्हणजे सेंड ऑफ लाइक दॅट त्यांना देण्यात आलेला आहे काल मग त्यांनी काल भाषण जेव्हा त्यामध्ये त्यांनी भाषण दिले त्यामध्ये त्यांनी म्हटलं की देश देशहितासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवा ओके म्हणजे जे पक्ष म्हणजे ज्या पद्धतीने आता काँग्रेस बीजेपी वगैरे यांचं जे भांडण वगैरे चालू असतं व ज्यामुळे संसदेचं जे हे उत्पादकता आहे संसदेची जी उत्पादकता आहे ती कमी, कमी होत आहे त्यांनी पण बोललेले आहे त्यानंतर व्यंकय्या नायडू पण गे काही दिवसांपूर्वी बोललेले होते राज्यसभेची कामकाज कमी होत आहे म्हणजे ज्यावरील पंचेचाळीस टक्के तर पंजे पंचावन्न टक्के कामकाज होत नाही अशा पद्धतीने त्यांनी हे उद्गार काढलेले होते त्याच पद्धतीने राष्ट्रपती कोविंद यांनी पण म्हटलेले आहे तर आपल्याला आता या न्यूज मधून हे भेटल पहा की प्रस्तावना तुम्हाला नक्की इथून भेटेल कशा पद्धतीने पहा संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे अशी भावना म्हणजे हे एक वाक्य तरी तुम्ही पहिल्यांदाच लिहू शकता जर संसदेवर काही जर प्रश्न वगैरे विचारण्यात आला तर आपल्याला डायरेक्टली प्रस्तावना इथून वगैरे सुरुवात करता येईल ओके व जर एखाद्या वेळेस काही आंदोलन वगैरे हो जर करायचे असतील तर ते ही गांधीवादीच पा, असायला पाहिजे असं तुम्ही यामध्ये म्हणू शकता म्हणजे खाली कुठे जरी आंदोलन बाबत वगैरे हो जर प्रश्न विचारण्यात आला म्हणजे निबंध वगैरे हो तर तिथं हे वाक्य टाकू शकता हे एवढे बातमी याच्यासाठीची नंतर पुढे चला स्वातंत्र्य सैनिकांना डिजिटल अभिवादन करावे असं पंतप्रधान मोदी यांनी प्रतिपादन केलेलं आहे तर डिजिटल ज्योत त्यांनी तयार म्हणजे डिजिटल ज्योत असा एक त्यांनी हे केलेला आहे उपक्रम म्हणजे बीम लावलेली आहे लाईट बसवण्यात आलेली आहे स्काय बीम लाईट बसवण्यात आलेली आहे व या वेबसाईट वर जाऊन जेवढे तुम्ही हे कराल ट्विट वगैरे हो कराल तर तेवढी ही लाईट जास्त प्रज्वलित होईल असं त्यांचं मत आहे त्यामुळे हा एक म्हणजे कशाविषयी आहे डिजिटल ज्योत वगैरे ते तुम्ही हे करू शकता ओके म्हणजे माहिती असावं या संबंधी किंवा आपल्यासोबत काय चालू आहे ते पण एक ओके त्यानंतर निवडणूक आयोगापुढे आता शक्ती परीक्षा आहे ओके okay, जे ठाकरे आणि शिंदे या दोघांना पण सॉरी नोटीस जारी करण्यात आलेली आहे की आठ ऑगस्ट दुपारी एक वाजेपर्यंत आहे हे आम्हाला कळवून द्यावं असं त्यांनी मत निवडणूक आयोगाने पण आता यांना नोटीस जारी केलेली आहे ओके okay, त्यानंतर पुढे मंकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे ओके okay, जगातील सत्तरहून अधिक देशात मंकीपॉक्सचा मंकीपॉक्स आजाराची साथ पडल्याने म्हणजे जागतिक आरोग्य संघटना शनिवारी जागतिक जाहीर केलेली आहे ओके मंकी थिंक मागच्या आठवड्यामध्ये द हिंदू मध्ये चांगला लेख आलेला होता मी त्याला कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अगदीच म्हटलेला बिझी शेड्यूल असल्याने थोडंसं झालं नाही पण नक्कीच वेळ मिळाल्यानंतर मी त्याबद्दल घेणारच आहे ओके त्यानंतर राजकीय न्यूज माध्यमांची कुल मुडी न्यायालय लोकशाहीला हानिकारक सरन्यायाधीश ओके म्हणजे हे एक गंभीर विषय आहे हे राजकीय न्यूज आता यांना बोलणारच नाही परंतु आता ही डायरेक्टली मी घेणार आहे पहा डायरेक्टली सरन्यायाधीश जे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत यांनी मुद्रित माध्यमांना अजूनही काही प्रमाणात जबाबदारीची जाणीव आहे परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये मात्र ही जाणीव शून्य आहे असं कशावरून म्हटले वगैरे त्याचं एक उत्तम म्हणजे परिपूर्णरित्या वगैरे त्यांनी हे केलेलं आहे तरी पण म्हणजे एक गंभीर बाब आहे ओके तर माध्यम मीच न्यायालयाच्या भूमिकेत शिरत असल्यामुळे न्याय यंत्रणेच्या कामकाजावर आणि स्वातंत्र्यावर परिणाम होतो माध्यमेच एखाद्या प्रकरणाची कुडमुडी सुनावणी घेतात त्याचबरोबर त्यांनी ठरवलेला अजेंडा पुढे रेटणाऱ्या <coughs> चर्चाही घडून आणतात सॉरी म्हणजे झालेलं असं काय की एखाद आता मोहम्मद जुबेर यांना जेव्हा अटक झालेली होती किंवा नुपूर शर्मा ओके यांच्या प्रकरणामध्ये झालेलं असं की म्हणजे इकडेच ऑलरेडी मीडिया म्हणजे त्यामध्ये फक्त वृत्तपत्रांचा तेवढासा समावेश नाही म्हणजे जे प्रिंटेड वृत्तपत्र वगैरे जे आहेत त्यांचा थोडासा समावेश नाही परंतु डिजिटल मीडिया हे परिपूर्णरित्या कुडूमुडू झालेले आहेत असं त्यांचं मत आहे कारण ते स्वतः न्याय देतात ओके की चुकीचं वागलं किंवा हे बरोबर वागले वगैरे अशा पद्धतीने मीडिया ऑलरेडी करते लोकांच्या मनात घर करून जातं की मीडिया ज कसाव्य माध्यम आहे ओके त्यामुळे लोकांना वाटतं की तेच योग्य आहे मीडिया जे सांगते तेच योग्य आहे परंतु वास्तवात तसं नाही आहे ओके म्हणजे मीडिया तथ्य काय आहे वगैरे न्यायालयासारखं त्यांनी तपासून पाहत नाहीत म्हणजे थर्ड पार्टी तिथे होतच नाही ना ओके म्हणजे ज्या पद्धतीने न्यायालय काय काम करतं ही जी आहेत ती थर्ड पार्टी आहे इकडलं कोणाचं पार्ड जड वगैरे ते तिथं पाहिलं जात नाही परंतु मीडिया जे असते ती थर्ड पार्टी नसते त्यांना जे पार्ट आता इकडलं पार्ट जास्त वा भारी वाटत आहे त्यामुळे यांच्या बाजूने न्याय इकडं झुकलेला असतो ओके त्यामुळे मीडिया थोडस हे करत आहे असं एन रमन यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे याच बेसिसवर एक लेख ही आला आहे मी तो पण स्पष्ट करणारच आहे ओके असं यांनी डायरेक्टली एन रमन यांनी एक काळजीपूर्वक बाब वगैरे आपल्या समोर आणून दिलेली आहे ओके okay, त्यानंतर पुढे जाऊयात सर्व सर्व बातम्या राजकीय त्यामुळे स्किप करूयात पुढे जायचं हा त्यानंतर पहा प्रक्रिया हित शिक्षा ओके okay, हा एक थोडासा राजकीय हेतू जर काढून घेतला किंवा तर आपल्यासाठी हे एक महत्वाचं आहे म्हणजे असे प्रश्न नक्कीच विचारले जातात आता अं म्हणजे मागचं यूपीएससी पेपर मध्ये दोन हजार सात ची जी केस झालेली होती त्या संदर्भात विचारण्यात आलेलं होतं अगदी तसंच जर असेल तर गुरुबक्ष सिंग सिबिया एकोणीसशे याच्या खटल्यानंतर काय बदल झाले वगैरे असा आपल्याला डायरेक्टली युपीएससी जीएस जी मध्ये प्रश्न नक्की विचारू शकते तर त्या बाबतीत आता आपण हा पॅरा वाचणार आहोत तर पहा जामीन हाच न्याय कोठडी हा अपवाद असावा असं सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितलेलं आहे जामीन हाच नियम ओके म्हणजे प्रत्येक ज्याला अटक होईल त्याला जामीन मिळायलाच पाहिजे व कोठडी हा अपवाद कदाचित किंवा अपवाद असेल तरच कोठडी त्याला मिळावी असं न्यायालयानं वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे तर पहा एन व्ही रमन यांनीच म्हटलेलं आहे आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत प्रक्रिया हीच शिक्षा आहे ओके घाईघाईने अविवेकीपणे केलेल्या के अटकेपासून ते जामीन मिळवण्यात अडचण येण्यापर्यंत ही प्रक्रिया कैदच्या कैद्यांना प्रदीर्घ तुरुंगवास घडवणारी ठरते याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे पहा आज जर जा अटक झाली तर पुन्हा त्याला जामीन मिळेपर्यंत जी शिक्षा ठरते तीच म्हणजे त्याला जी प्रोसेस आहे तीच म्हणजे मेन शिक्षा आहे ओके जामीन मिळणे ही नाही परंतु जी शिक्षा आहे ती प्रोसेसमध्येच शिक्षा त्याला मिळून जाते असं एन वी रमन यांनी ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे ओके म्हणजे ही एक दा... थोडीशी गंभीर बाब आपल्याला पाहायला मिळते ओके मग यासाठी त्यांनी विविध उदाहरणे वगैरे घेतलेले आहेत परंतु असं निगेटिव्ह डायरेक्टली आपल्याला युपीएससी वगैरे विचारत नाही त्यामुळे मी याबद्दल जास्त बोलणार नाही ओके आता जे एन यू उदाहरण घेतले भीमा कोरेगावचं उदाहरण ओके त्यानंतर अन्य झालं सी डबल ए ओके सी डबल ए विरोधात पण भारतामध्ये आंदोलन वगैरे झाली त्या सर्वांचं इथे काय केलेलं आहे त्यांनी म्हणजे एक उदाहरण वगैरे घेतले म्हणजे त्यांचे मेन मेन नेते वगैरे जे होते त्यांना अटक करण्याचं काम याच कायद्यांतर्गत वगैरे झालेलं मग त्या जमानत वगैरे आहे ती अद्याप मिळालेली नाही ओके मग पहा सुप्रीम कोर्ट आणि एकोणीसशे ऐंशी म्हणजे सुप्रीम कोर्ट काय आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून आहे ओके कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट काय करतो त्यांचे जे निर्णय आहेत ते ऑलरेडी जे घेतलेले आहेत त्याला पण त्यांनी रिवाईज करू शकतात अशा पद्धतीने रेकॉर्ड आहे मग सिंग यांच्या खटल्यात ऐंशी मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या हे न्यायतत्व मांडले की फौजदारी प्रक्रिया संहितेतील विविध कलमातून काढले जाणारे तत्व जामीन मंजूर करणे हाच नियम आणि जामीनास नकार हा अपवाद असेल ओके म्हणजे तुम्हाला जामीन द्यावीच लागेल म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून ही चालू आलेला आहे अद्याप त्यावरती म्हणजे कायदा वगैरे हे झालेला नाही आहे त्यानंतर पहा अकरा जुलै दोन हजार करून नवा कायदा आणा असे निर्देश सरकारलाही देण्यात आलेले होते त्यानंतर आत्ताच म्हणजे वीस जुलै कालचीच गोष्ट आहे मोहम्मद जुबेर खटल्याचा महत्वाचा आदेश दिला अटक करण्याचा अधिकारात कपात करणारे हेच निकाल यामध्ये देखील काढण्यात आले म्हणजे पहा आता हे सर्व जर वाचलात तर तुम्ही ठीक आहे परंतु मला एवढेच मुद्दे हे वाटले योग्य कारण जर कदाचित लगेच जर प्रश्न विचारला म्हणजे थोडक्या शब्दात जर वगैरे दीडशे शब्द एवढे बस झाले अशा पद्धतीने म्हणजे न्यायव्यवस्था त्यानंतर जामीनबद्दल वगैरे त्यानंतर प्रोसेसच जास्त अवघड आहे व आपले कलम वगैरे थोडेसे व ही केस स्टडीज वगैरे आपण घातल्यानंतर आपलं उत्तर योग्य होऊन जाईल तर हे अशा पद्धतीने की जे आ, कारण आपल्याला डायरेक्टली उदाहरण वगैरे तिथे घ्यायला येत नसतात कारण हे आ, जे आता सध्याला जे कैदी म्हणून वगैरे जे आहेत ओके ते यो, आरोपी ठरण्यात आलेले नाहीत म्हणजे न्याय त्यांचं ट्रायल आणखी झालेलं नाहीये ओके म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्यांना शिक्षा व कैद सॉरी आरोपी म्हणून करार दिलेला नाहीये ओके त्यामुळे आपण यांना आताच आप आपल्या उदाहरणामध्ये वगैरे घेऊ शकत नाही त्यामुळे पण इथून वाचायला पाहिजे ओके फक्त आपण या केस स्टडीज आपण फक्त लक्षात ठेवण्यासाठी हा पॅराग्राफ महत्वाचा गुरुबक्ष यांचा खटला एकोणीसशे ऐंशीचा चा हा एक मुख्य मानला जातो त्यानंतर आता कालपूर्वाचा जर म्हटलं तर अकरा जुलै हे घेऊ शकता तुम्ही किंवा वीस जुलैचा तरी घेऊ शकता ओके म्हणजे दोन्ही पण घेतलं तरी चालतील म्हणजे आपल्याला तेवढंच फायदा होईल अकरा जुलैला काय म्हटलेलं आहे की नवा सुसूत्र कायदा वगैरे तुम्ही आणा असं सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे व वीस जुलैला मोहम्मद जुबैर यांच्या पण कायद्यामध्ये तेच म्हटलेलं आहे की सहा त्यांचे पहा सहा दुसरे जे गुन्हे होते त्यांना रद्द म्हणजे जे खटले होते त्यांच्या विरोधात त्यांना रद्द करण्याचा अधिक दि, हे दिलेला आहे म्हणजे रद्द देखील त्यांनी केलेला आहे व त्यांनी हेच म्हटलेलं आहे की अटक करण्याचा अधिकारात कपात करणारे करा असं सरकारला त्यांनी परत परत सुनावलेलं आहे त्यामुळे ही बाब मुख्यरित्या आपल्याला सांगता येईल की जामीन हाच नियम व हा अपवाद असेल हे ओके आ, फक्त आता तुम्ही जास्त यामध्ये नका जाऊ फक्त हे जे उदाहरण वगैरे त्यांना स्किप करून घ्या कारण त्यांच्यावर खटले वगैरे हे अद्याप ट्रायल मध्ये वगैरे आलेले नाही ओके बाकी जर जा जास्त राजकीय असेल हा पॅराग्राफ परंतु जे मी हायलाइट करून दिलेला भाग आहे तो तुम्ही वाचून घेऊ हो शकता त्यानंतर याच्याच पुढे जाऊन व्यवस्थे संबंधीच आणखीन एक हे दिलेलं आहे न्याय संस्थेवरील हल्ला चिंताजनक ऍडव्होकेट गणेश सोमनी यांनी हा लेख लिहिलेला आहे आता पहा म्हणजे फ्रंट पेज वरचीच न्यूज होती की सी व्ही रमन यांनी काय म्हटलेलं होतं की जे लोकशाहीचं जे हे आहे मीडिया कुडमुडुली झालेली आहे असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं होतं त्याच बेसिसवर हा लेख आहे तर पहा आपल्या लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत ते म्हणजे विधिमंडळ ओके त्यानंतर प्रशासन म्हणजेच लेजिस्लेशन त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन न्यायपालिका ज्युडिशरी आणि मीडिया ओके त्यापैकी जर पाहिलं तर हे तिन्ही कोलमडलेले आहेत असं यांचं मत आहे पण न्यायपालिका आजपर्यंत तरी शाबूत होती ओके विधिमंडळ प्रशासन आणि प्रसारमाध्यमे पहा विधिमंडळावर पहा एक मिनिट आ, विदी मंदर, विदी मंदर तर पहा विधीमंडळ विधीमंडळ ज्याच्याकडे त्यांचं प्रशासनावर नक्कीच अधिकार त्यांना वर्चस्व पाहायचं म्हणजे ठेवायचं असतं त्यामुळे हे तर शकतात परंतु प्रसार माध्यमे हे देखील येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता जे आहेत गेल्या दहा वर्षामध्ये कोबरा पोस्ट डॉट कॉमने एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं दहा वर्षापूर्वीचं आहे हे पहा कोब्रा पोस्ट डॉट कॉमने स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं व त्यांनी सांगितलं होतं की देशातील काही नामांकित प्रसार माध्यमे ही केवळ आर्थिक नफ्याच्या लोभापाई कोणतीही गोष्ट त्यांना ज्याप्रमाणे सांगता येईल जाईल त्याप्रमाणे प्रसारित करायला तयार आहे ही दहा वर्षापूर्वीची गोष्ट होती ओके तर आता दहा वर्षानंतर तर ही आणखीनच म्हणजे खूपच वाईट स्थिती देशातील मीडियाची आज जबाबदार आहे कारण पहा आता यामधील द इंडियन एक्सप्रेस समूह हो किंवा द हिंदू हे दोन जे आहेत ते योग्यरित्या काम करत आहेत असं त्यांचं मत आहे अगदी बरोबर आहे कारण जे लोकसत्ता आता आपण वाचत आहोत ते इंडियन एक्सप्रेस या समूहाचंच एक वृत्तपत्र आहे मी पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की लोकसत्ताच का वाचायचा ओके व वा द हिंदू द हिंदू तर अगदी प्रॉम्प्ट आहे त्यामुळे चे जे विद्यार्थी वगैरे आहेत ते त्यालाच रेफर वगैरे करत असतात ओके त्यामुळे ते तिथून आपण वाचलेलो आहोत त्यानंतर पुढे पाहूया तर पहा असे तर हे कशामुळे होत आहे म्हणजे फक्त नफा करार तर का तर मीडिया जी आहे त्यांच्यावर वर्चस्व कोणाचं आहे उद्योगपतींच ओके म्हणजे जी कंपनी वगैरे आता एखादी जरी कंपनी घेतली आपण तर एक्स वाय झेड जर कंपनी घेतली म्हणजे हे न्यूज चॅनल आहे ओके तर या न्यूज चॅनलवर जे संस्थापक मंडळ वगैरे असतं ते उद्योजकच असतात ओके मग उद्योजक असतात तर त्यांच्या पगारी वगैरे म्हणजे इथे जे कर्मचारी वगैरे काम करणारे असतील मग ह्यांच्या पगारी हेच देतात ना मग त्यामुळे यांना निष्पक्षपणे काम करता येत नाही ओके त्यामुळे यांच्यावर दबाव वगैरे येऊन ते ऑलरेडी म्हणजे त्यांच्या उद्योजक जसं वगैरे म्हणतील ते तशाच पद्धतीने करतात व उद्योजक कोणाचं करतील प्रशासन वगैरे व हे किती जरी केलं तर ते इथल्या इथंच गुळफटत वगैरे राहणार आहे ओके मग हे एवढं झालं कशामुळे प्रकरण तर पहा कालपूर्वा म्हणजे अगदीच वीस जुलैला आत्ताच आपण पाहिलं पहा वीस जुलैला मोहम्मद जुबेर यांचा जो हे आलेला म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन जेव्हा दिली तेव्हा तब्बल पाच हजार पाचशे पन्नासहून अधिक ट्विट न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठावर व्यक्त झालेली असून काही जणांनी या खंडपीठाला संबंधित आरोपीचा पुळका आल्याचा आरोप करून न्यायपालिका आणि विरोध पक्ष यांना एकाच तो तगडीत तोलले आहे ओके म्हणजे जो मोहम्मद जुबेर यांना जो न्यायनिवाडा वगैरे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिला त्या विरोधात म्हणजे साडेपाच हजार याच्यापेक्षा जास्त आपल्याला दिसून येतात म्हणजे त्यानंतर आणखीन एक आहे इथे मी हे केलं नाही त्यानंतर नुपूर शर्मा प्रकरणामध्ये पण तसंच झालेलं नुपूर शर्मा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट आणि नुपूर शर्मा यांनाच जास्त पद्धतीने सुनावलं ओके त्यानंतर जे सम म्हणजे जे प्रसार माध्यम किंवा समाज माध्यम मीडिया आहे त्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाण्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते म्हणजे पहा या दोन नुपोर शर्मा आणि मोहम्मद जुबेर या दोन्ही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाना काय धरण्यात आलं की हे असं वागायला नाही पाहिजे त्यामुळे काल न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी काय सॉरी न्यायमूर्ती सी वी रमन यांनी म्हटलं की जी मीडिया आहे त्यांनीच गुन्ह्यांचं वगैरे जे निकाल आहेत त्यांनीच ऑलरेडी ठरवतात ओके परंतु त्यांना योग्यरित्या हे माहीत नसतं ओके हे अशा पद्धतीने चाललेलं आहे त्याच बेसिसवर हे जो सर्व काही आहे म्हणजे मीडिया म्हणजे सॉरी विधी मंडळ प्रशासन आणि जी माध्यमे आहेत हे तिन्ही पण कोलमडल्याचं चिन्ह आपल्याला आता सध्याला दिसून येत आहे व या तिनंचं प्रेशर आता न्यायपालिकेवर दिसून येत आहे त्यामुळे ही पण कोलमडल्याच्या अवस्थेत आहे त्यामुळे वाचवायला हवं असं सर्वांचं मत आहे त्यामध्येच सी व्ही रमन आणि जे ऍडव्होकेट गणेश सोनी आहेत यांनी या लेखमधून त्यांना थोडस काम केलेलं आहे तर पहा भारताचं सर्वोच्च न्यायालयाचं आधाराचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं श्रीलंका व मलेशिया या हे जे दोन देश आहेत यांच्यामध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिवाडांना आदराने पाहिलं जातं त्यासोबतच आपले पाकिस्तानचे रिलेशन कसेही असो परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे निर्णय वगैरे घेतले जातात त्यांची स्टडी पाकिस्तानमध्ये देखील होते ओके आधाराचं स्थान आहे यासोबतच अन्य आशियाई तसेच काही आफ्रिकी देशांत भारतातील सुप्रीम कोर्ट केसेस ऑल इंडिया रिपोर्टर या प्रकाशनांचा आधार सर्वोच्च न्यायालयातील दाखल्यांसाठी सातत्याने घेतला जातो ओके म्हणजे आपण फक्त साधारण म्हणजे एक छोटीशी लोकशाही नाही तर खूप मोठी आहे व या लोकशाहीचं म्हणजे या लोकशाहीला योग्यरित्या ठेवत ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं देखील महत्वपूर्ण काम आहे व सुप्रीम कोर्टाचं आदर जगामध्ये अन्य देशांमध्येही काम वगैरे जे आहे मीडिया जे योग्य रीतीने वगैरे काम करत नाही त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला तर सुप्रीम थोडासा ताण किंवा दबाव वगैरे टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ओके त्यामुळे जे तीन जे ऑलरेडी सांगितलं विधीमंडळ प्रशासन आणि प्रसारमाध्यमिक हे ऑलरेडी कुलमुडी जरी झाली असली न्यायपालिका अद्याप कुलमुडी झाली नसली तरी पण सरकारला या विरोधात देखील पावले उचलण्याची गरज आहे असं मत आहे त्यानंतर न्याय यंत्रणेची किंवा संबंधित न्यायमूर्तींची खिल्ली उडवायची किंवा त्यांच्या सचोटीबद्दल विनाकारण व अर्थातच निराधार शंका घ्यायची हा नवीन अतिशय घातक प्रकार सध्या सुरू झालेला आहे यामध्ये नुरपूर शर्मा प्रकरण मोहम्मद जुबेर प्रकरण हे आपल्याला सांगता येईल मग त्याच बेसिसवर भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमन यांनी समाज माध्यमातून अशा तऱ्हेने न्याय संकेतस्थळ टीका बद्दल नापसंती व्यक्त केली आहे केवळ अलीकडच्या दोन घटनांवरून नव्हे तर मागील वर्षी जेव्हा बिहार राज्यातील एक सत्र न्यायाधीश पहाटे फिरायला गेलेले असताना त्यांच्यावर गाडी घालून त्यांचे आयुष्य आले तेव्हा देखील त्यांनी अशाच पद्धतीने भूमिका घेतली होती केंद्राच्या संस्थांनी यावर त्यांनी आहे की केंद्राच्या विविध संस्थांनी अशा होणाऱ्या पद्धतीच्या हल्ल्यांविरोधात पावली उचलावीत असे मतही सरन्यायाधीशांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी संविधान दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केलेली होती मग पहा हे अशा पद्धतीने एक आपल्याला हे करता येईल परंतु ह्यातून लिहायचं काय किंवा वगैरे हे आपल्याला लिहायला म्हणजे आता इकडे न्यायपालिका वगैरे सर्व आपल्याला माहिती पाहिजे ओके त्या बेसिसवरच आपल्याला लिहिता येईल परंतु आता सध्याला काय चालू आहे म्हणजे एक तिन्ही कोलमडलेले जरी असले म्हणजे हे विधिमंडळ प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या तिन्ही जरी मोडमोडल्याचं काम असलं तरी न्यायपालिका अद्याप जरी खंबीरपणे उभी जरी असली, आ, या जरी जरी असली। तरी यांना सर्वांची गरज आहे कारण जर न्यायपालिकाला जर योग्य काम जर करायचं असेल तर प्रशासन आणि विधीमंडळ या दोघांना पण तसेच सॉरी विधीमंडळ प्रशासन आणि प्रसार या तिघांना पण काम करावं लागेल नाहीतर हे सर्व एकावरच होत जाईल म्हणजे न्यायपालिकेवरच होत जाईल व तेव्हा हे कोसळण्याचं जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त शक्यता असते कारण जे प्रसारमाध्यमे जे टीका वगैरे करतात त्याचं लोकांवर परिणाम जास्त होतो ओके कोणी सुप्रीम कोर्टाचे जजमेंट वगैरे कोणीही वाचून बघत नाही परंतु न्यूज चॅनल डेली सर्वजण पाहतात मग त्याच बेसिसवर न्यायपालिका कोलमडायला वेळ नाही लागणार ओके ही एक गंभीर बाब आहे त्यामुळे लक्षात ठेवा परंतु आता यामधून घ्यायचं असं की फक्त आपला समाज वगैरे काय चालू आहे किंवा कदाचित निबंध न्यायव्यवस्था जी स्वतंत्र न्यायपालिका वगैरे आहे त्याबाबत जर लिहायचं जर म्हटलं बाराशे शब्दामध्ये तुम्हाला निबंध लिहावं लागेल ओके बाराशे शब्द म्हटल्यानंतर कुठून तरी एक एक पॉईंट जे मी हायलाइट केलेले के, आहे के, त्यामधून तुम्हाला हे अडॅप्ट करता येतील ओके फक्त हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वगैरे मांडू शकता त्यानंतर पुढे चला हा त्यानंतर कारवाईचा इशारा म्हणजे जे दोन हजार पंचवीस पासून लागू करा दोन हजार तेवीस पासून जो अभ्यासक्रम बदलणार आहे तो पुढे ढकलण्यात यावा असा जो आंदोलन वगैरे करण्याचा इशारा आहे त्याबाबत एमपीएससीने अतिशय मुख्य हे घेतलेले आहे कठोर भूमिका वगैरे घेण्याचा आपल्याला इथून हे दिसतो त्यामुळे त्यांनी धमकवण्यास जे आंदोलन वगैरे आहे त्यांना ऑलरेडी इशारा कारवाईचा इशारा त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे प्लीज डायरेक्टली आपापला अभ्यासाला नक्की लागा ओके त्यानंतर क्रीडा याची न्यूज आहे त्याबाबत पण जास्त काही नाही आहे त्यानंतर लोकरंग मासिक ओके त्यानंतर पुढे चला म्हणजे जास्त काही नाही फक्त हेच सांगायचं म्हणजे आज जे न्यूज होते त्या जी एस टू न्यायपालिका यासंबंधी होत्या त्यामुळे आजचं जर आहे तर तुमचं होमवर्क वगैरे असेल तर डीडी बसू किंवा यम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून तुम्हाला न्यायपालिका सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोन्ही वाचून घ्या त्यामध्ये तुम्हाला बहुतांश बाबी वगैरे कव्हर होतील ओके कारण जे सुप्रीम कोर्ट आणि जे पहा भारतीय संविधानामध्ये सर्वांना हे दिलेलं आहे चेक अँड बॅलन्स दिलेला आहे ओके कोणीही मोठं नाही किंवा कोणीही ओके हे तुम्ही जेव्हा संसदेचा अभ्यास कराल किंवा सुप्रीम कोर्टाचा पहा इकडे संसद असेल व इकडे सुप्रीम कोर्ट असेल तर दोघांना पण समान ठेवण्याचं काम व यामध्ये भांडण वगैरे न होण्याचं काम भारतीय राज्यघटनेमध्ये आहे तर संसदेला जर कुठे जर मोठं वाटत असेल तर सुप्रीम कोर्ट लगेच त्यांना खाली ओढण्याचं काम करतं ओके okay, व सुप्रीम कोर्टाला जर कुठं जास्त मोठं वाटत असेल तर संसद काय करते त्यांना लगेच खाली ओढण्याचं काम करते कारण सुप्रीम कोर्टाचे सदस्य वगैरे मार्फत वगैरे हे केले जातात किंवा कायदे संसदेमार्फत होतात परंतु संसदेचे कायदे जे केले गेले आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू केले जातात त्यामुळे इथे अगदी चेक अँड बॅलन्स आहे ओके okay. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ब भारतीय आता आजचा जो लेख होता तो परिपूर्णरित्याच्या चारही स्तंभाबद्दल होता मग त्यामुळे चेक अँड बॅलन्स हे असायलाच पाहिजे तेव्हाच म्हणजे योग्य योग्य रीतीने जी आहे लोकशाही आपल्या भारतामध्ये नांदू शकेल ओके त्या बेसिसवर आजचा हा लेख वगैरे होता आय होप तुम्हाला सर्व बाबी वगैरे समजलेल्या आहेत काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये वगैरे विचारू शकता धन्यवाद